लिमिटेड सीएनजी मारुतीची वॅगनर आहे, 2020 आहे, ती फक्त 22,000 चालले. सीएनजी गाडी इथे उपलब्ध केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही गाडी बजेट मध्ये येते. याची ग्रँड आय10 आणि सीएनजी मध्ये गाडी आहे, 2019 आहे आणि प्लस 11,000 चालले. आणि प्राइस 16 गाडी होती अर्टिगा डिझेल मध्ये व्हीडीआय मध्ये, 18 गाडी आहे, जास्त जुनी नाहीये. कंपनी फिटेड सीएनजी मध्ये आहे ना? कंपनी फिटेड सीएनजी आहे. 15 गाडी आहे, बलेनो 72,000 किलोमीटर गाडी. स्वागत आहे तुमचं वे टू इटेक मराठी मध्ये. आणि आज आपण डोंबिवली ईस्ट माय कार्स या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला भरपूर कमेंट्स येत होत्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण गाड्या कव्हर करा, आणि म्हणून आज मी स्पेशली इकडे आलेलो आहे. आणि या व्हिडिओमध्ये आज आपण स्पेशली सीएनजी गाड्या पाहणार आहोत. सर्व वॅगनर गाड्या इथे उपलब्ध आहेत, तुम्ही माझ्या मागे पाहत असाल. न्यू शेपमध्ये वॅगनरसुद्धा आहे, ओल्ड शेपमध्ये पण आहे आणि सर्व सीएनजीमध्ये गाड्या आहेत. गाडी आवडली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. माय कार्समधून पूजा मॅडम इथे उपस्थित आहेत आणि ते आपल्याला एक एक करून गाडीची माहिती देतील. तर मॅडम कसं आहे तुम्ही? मस्त. अरे पहिली गाडी कोणती आहे? पहिली आहे कंपनी फिटेड सीएनजी मारुतीची वॅगनर आहे, 2020 आहे, ती फक्त 22,000 चालले. आणि जी प्राईस पण आहे 6,25,000 आणि ह्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल. निगोशिएबल प्राइस असते. आणि प्लस ह्याच्यामध्ये 1 आहे ना इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा आहे. आणि इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड? इन्शुरन्स वगैरे गाडीचा व्हॅलिड आहे. तर मित्र तुम्ही ऐकलं असेल 2020 गाडी आहे, फक्त 22,000 किलोमीटर गाडी चालले आणि कंपनी फिटेड सीएनजीमध्ये गाडी येते, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 6,25,000 किंमत आहे, किंमत पण निगोशिएबल असेल. आणि तुम्ही जर नवीन गाडी घ्यायला जाईल तर मॅडम खूप नवीन वेटिंग आहे नवीन कारसाठी, वॅगनरला सीएनजीसाठी. सीएनजीसाठी वेटिंग सुद्धा आहे आणि इथे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. गाडी वेल मेंटेन आहे, आवडली असेल तर कॉन्टॅक्ट करा. परत पुढे आपल्याकडे अजून एक न्यू शेपमध्ये वॅगनर उपलब्ध आहे आणि मॅडम ह्याची काय डिटेल्स आहेत? ही 2019 आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये पण सुद्धा इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी आहे. ही पण फक्त 11,000 चालले आणि प्राइस आहे 5,90,000. 5,90,000 आणि ही सुद्धा कंपनी फिटेड सीएनजी, कंपनी फिटेड सीएनजीमध्ये गाडी येते, 2019 गाडी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त 11,000 किलोमीटर गाडी चालले, 5,90,000 गाडीची किंमत कोट केले, इन्शुरन्ससुद्धा व्हॅलिड आहे. आवडली असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. फर्स्ट ओनर गाडी आहे, महत्त्वाचं म्हणजे. आता आपण पुढच्या गाडीकडे जाऊ. पुढे आपल्याकडे अजून एक सीएनजी गाडी उपलब्ध आहे, वॅगनर. आणि मॅडम भरपूर मागणी असते गाडीला, म्हणजे फॅमिलीसाठी खूप सोपी गाडी आहे आणि खरं म्हणजे ट्रॅफिकमध्ये चालवायला खूप इझी गाडी आहे. तर ह्याची काय डिटेल्स आहेत? ही आहे 2018 आहे. ही जी प्राईज आहे 5,00,000, प्राईजमध्ये निगोशिएबल होऊन जाईल. आणि ही 34,000 चालले. प्लस ह्याच्यामध्ये ना इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटीसुद्धा दिलेली आहे. अच्छा, तुम्ही ऐकलं असं मित्रांनो, 2018 गाडी आहे, जास्त जुनी नाही आहे. कंपनी फिटेड सीएनजीमध्ये आहे ना? कंपनी फिटेड सीएनजी. हां, कंपनी फिटेड सीएनजीमध्ये गाडी आहे आणि 5,00,000 किंमत गाडीची कोट केली, किंमत थोडी निगोशिएबल असेल. आणि किती किलोमीटर चालले मॅडम? ही फक्त 34,000 चालले किलोमीटर. 34,000 किलोमीटर फक्त गाडी चाललेली आहे. वॅगनर ग्रेकमध्ये आहे आणि वेल मेंटेन गाडी आहे. आवडली असेल तर कॉन्टॅक्ट करा. इथे आपल्याकडे अजून एक वॅगनर उपलब्ध आहे, ती पण कंपनी फिटेड सीएनजीमध्ये. आज आपण पूर्ण सीएनजी गाड्या दाखवणार आहोत कारण दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढत आहेत आणि त्या मानाने सीएनजीची किंमत ही खूपच कमी आहे अजूनही. तर मॅडम ह्याची काय डिटेल्स आहेत? ही आहे 2015 गाडी आहे. ही जी प्राईज आहे 3,85,000, निगोशिएबल होईल. प्लस ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इंजिननी गेअरबॉक्सची वॉरंटी भेटते. आणि ह्याच्यामध्ये किलोमीटर आहे ना 55,000 झाले फक्त. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल गाडी 55,000 किलोमीटर चालले, 2015 गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजीमध्ये आणि 3,85,000 गाडीची किंमत कोट केली, किंमत पण आपल्या प्रेक्षकांसाठी निगोशिएबल असेल. ते वॅगनर आहेत आणि पण सीएनजीमध्ये आहे. तर मॅडम ह्याची काय डिटेल्स आहेत? ही 2014 आहे. हिची प्राईज आहे 3,70,000 आणि जर किलोमीटर झाले 31,000 झाले फक्त. 31,000? हा 31,000. आणि ह्याच्यावरती पण, ह्याच्यावरती सुद्धा इंजिन आणि गेअरबॉक्सची वॉरंटी आहे. आणि लोन वगैरे उपलब्ध? हा, लोन वगैरे ते अवेलेबल आहे आणि फर्स्ट ओनर कार आहे. तर मित्र तुम्ही ऐकलं असेल 2014 ही गाडी आहे, ती 2015 होती, ही 14 आहे आणि फक्त 35,000 चालले ना, 31,000 चालले कंपनी फिटेड सीएनजीमध्ये. आणि 3,75,000 गाडीची किंमत कोट केली, किंमत पण निगोशिएबल असेल. मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक सीएनजी गाडी इथे उपलब्ध केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही गाडी बजेटमध्ये येते. या सर्व लेटेस्ट गाड्या होत्या, ही थोडी जुनी शेपमध्ये गाडी आहे पण बजेटमध्ये आहे. तर मॅडम ह्याची काय डिटेल्स आहेत? ही गाडी आहे ना 2008 आहे. ह्याची प्राईज आहे 1,80,000 प्राईज आहे ह्याची. आणि ही जे किलोमीटर ना 72,000 झालेलं आहे. आणि फर्स्ट ओनर गाडी? हां, फर्स्ट ओनर कार आहे.
फर्स्ट ओनर गाड़ी है मित्रांनो 2008 मॉडल है आणि सीएनजी मध्ये गाड़ी येते। ही थोड़ी ओल्ड शेप मध्ये वॅगनर है आणि 180,000 गाड़ी की किमत कोट के लिए 72,000 किलोमीटर गाड़ी चलले आणि थोड़ीफार किमत आपल्या माणसांना हाय ना निगोशिएबल होईल ना प्राइस मध्ये नक्कीच किमत निगोशिएबल असेल। तर मित्रांनो आता पण या व्हिडिओ मध्ये 6 वॅगनर गाड्या इथे बघितलेल्या आहेत। या न्यू जनरेशन वॅगनर आहे 2 आणि या सगळ्या ओल्ड शेपमध्ये आहे। सर्व कंपनी फिटेड सीएनजी मध्ये आहे। फर्स्ट ओनर गाडी आहे आणि जे कोणती प्राइस मी तुम्हाला सांगितली आहे सर्व प्राइस इथे निगोशिएबल असतील, खास करून आपल्या व्यूअर्ससाठी कस्टमर्ससाठी। तर कोणतीही गाडी तुम्हाला आवडली तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनलचं नाव घ्या, इथे मॅडम आहेत, नक्कीच आपल्याला प्राइस कमी करून देतील। पुढची गाडी आपल्याकडे हुंडाईची ग्रँड i10 आणि सीएनजी मध्ये गाडी आहे, महत्त्वाचं आहे आणि या गाडीची माहिती आपल्याला नक्कीच मॅडम देतील। ही हुंडाईचे i10 मॅग्ना आहे, 2015 सीएनजी आहे। इथं किलोमीटर झालं 49,000 किलोमीटर झालं या गाडीचं आणि प्राईज आहे 4,30,000 ठेवले, निगोशिएबल होऊन जाईल याच्यामध्ये प्राईजमध्ये। आणि फर्स्ट ओनर इन्शुरन्स सुद्धा वॅलिड आहे। फर्स्ट ओनर गाडी आहे, 2015 हे मॉडेल आहे ग्रँड i10 आणि महत्त्वाचं म्हणजे सीएनजीमध्ये गाडी येते। 49,000 गाडीची किंमत कोट केले आणि 4,00,000 गाडीची किंमत ही 4,30,000 आहे आणि 49,000 गाडी चाललेली आहे। गाडी आवडली असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। पुढे ही सगळ्यांची आवडती आपल्याकडे होंडा सिटी गाडी अवेलेबल आहे, सिल्वर कलरमध्ये गाडी वेल मेंटेन आहे आणि पुढची डिटेल्स आपल्याला मॅडम देतील। ही गाडी आहे 2014, प्राईज आहे 4,80,000। ही हिजा किलोमीटर झाले 27,000 झाले, ह्याच्यामध्ये सुद्धा इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा दिलेली आहे आणि इन्शुरन्स वगैरे वॅलिड, इन्शुरन्स वॅलिड आहे आणि प्युअर पेट्रोल आहे। प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो होंडा सिटी आणि फक्त 27,000 किलोमीटर गाडी चालले आणि गाडीची किंमत ही 4,80,000 रुपये आहे आणि गाडी आवडली असेल आणि फर्स्ट ओनर गाडी आहे, महत्त्वाचं म्हणजे आवडली असेल तर कॉन्टॅक्ट करा। पुढे आपल्याकडे हॉट डिमांडिंग बलेनो गाडी अवेलेबल आहे आणि मॅडम खूप मागणी आहे गाडीला आणि खूप लोकांना गाडी आवडते बलेनो आणि मार्केटमध्ये खूप गाडी ही विकली पण जाते, तर ह्याची काय डिटेल्स आहे? ही 2015 गाडी मारुती बलेनो, मारुती कंपनीचे प्युअर पेट्रोल आहे आणि ही जी प्राईज आहे 5,35,000 आहे आणि जे किलोमीटर पण 72 झालेले आणि ह्याच्यावरती सुद्धा वॉरंटी दिलेली आहे। तर मित्र तुम्ही ऐकलं असेल 2015 गाडी आहे बलेनो, 72,000 किलोमीटर गाडी चालले आणि 5,35,000 गाडीची किंमत कोट केली, झीटा मॉडेल आहे, गाडी वेल मेंटेन आहे, तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असाल। आणि पुढे आपल्याकडे अजून एक 7-सीटरमध्ये आपल्याकडे अर्टिगासुद्धा अवेलेबल आहे, वेल मेंटेन आणि डार्क ब्लू कलरमध्ये अवेलेबल आहे गाडी। तर मॅडम याची काय डिटेल्स आहेत? ही गाडी ना डिझेल आहे, 2016 डिझेल आहे, ह्याच्यावरती मला वॉरंटी दिलेली आहे। हिची प्राईज आहे 7,15,000 आहे आणि हिचं किलोमीटर झाले 35,000 आणि हिचं इन्शुरन्ससुद्धा व्हॅलिड आहे। तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल फर्स्ट ओनर गाडी आहे ना? हा ही फर्स्ट ओनर आहे। तर मित्र तुम्ही ऐकलं असेल फर्स्ट ओनर गाडी आहे, 2016 मॉडेल आहे आणि फक्त डिझेलच्या हिशोबाने तुम्ही बघाल तर फक्त 35,000 किलोमीटर गाडी चालले आणि 7,15,000 गाडीची किंमत इथे कोट केले नक्कीच। अजून एक डिझेल बरोबर ना, अजून एक 2-4 दिवसामध्ये ना एक सीएनजी अर्टिगा सुद्धा येणार आहे। सीएनजी मध्ये पण येणार आहे? हा सर, घे म्हणजे सर चालू आहे सरांचं सीएनजी मध्ये। अच्छा, इथे सीएनजी मध्ये अजून एक अर्टिगा गाडी इथे अवेलेबल होणार आहे, अजून इथे ती आलेली नाही आहे, नाहीतर ती दाखवली असते आपण, ती सुद्धा इथे अवेलेबल होईल। आणि ती सुद्धा गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। ही आपली 2016 गाडी होती अर्टिगा डिझेलमध्ये VDI मध्ये आणि 7,15,000 गाडीची किंमत तिथे कोट केले, नक्कीच ही किंमत थोडा निगोशिएबल असते आणि राऊंड फिगरमध्ये 7,00,000 पण मॅडम इथे थोडाफार मान सन्मान 7,15,000 पण म्हणजे 7,00,000 होऊन 7,00,000 ही जी फायनल प्राइस होऊन जाईल, होऊन जाईल 7,00,000 तुम्हाला ही गाडी मिळेल, आवडली असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। मित्रांनो पुढची गाडी ही आपल्याकडे फॉक्स वॅगनची झीटा ही गाडी आहे सिडॅनमध्ये, तर मॅडम याची काय डिटेल्स आहेत? ही गाडी ना 2012 ऑटोमॅटिक आहे आणि ही डिझेल आहे, प्राईज आहे 4,80,000, निगोशिएबल होईल आणि ही गाडी 92,000 चाललेली आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे। हा फर्स्ट ओनर गाडी, फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स सुद्धा व्हॅलिड आहे गाडीचा। 2012 गाडी आहे, डिझेल आणि प्लस ऑटोमॅटिकमध्ये गाडी येते, 92,000 किलोमीटर गाडी चालली आणि 4,80,000 किंमत आहे, किंमत आपल्या प्रेक्षकांसाठी जसं मी सांगितले निगोशिएबल असेल। मित्रांनो या व्हिडिओची शेवटची गाडी ही आपल्याकडे रेनॉल्टची स्काला ही गाडी आहे, वेल मेंटेन गाडी आहे, सीडॅनमध्ये गाडी येते
आणि महत्त्वाचं म्हणजे डिझेलमध्ये गाडी आहे. पुढची डिटेल्स आपल्याला पूजा मॅडम देतील. ही रेनॉल्टची स्कारा डिझेलमध्ये हिचं किलोमीटर झाले 94,000 झाले आणि हिची जी प्राईज मी सांगेल ना त्याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल होईल. ही जी प्राईज आहे 3,25,000 प्राईज आहे आणि कस्टमरसाठी होऊन जाईल हिच्यामध्ये निगोशिएबल. मित्र तुम्ही ऐकला असेल, फर्स्ट ओनर गाडी आहे, डिझेलमध्ये 2013 मॉडेल आहे आणि 3,25,000 गाडीची किंमत कोट केली. ही किंमत आहे, ही किंमत निगोशिएबल असेल. आणि आत्तापर्यंत ज्या काही कोणती गाडी तुम्ही पाहिली असेल, तुम्हाला आवडत असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर आज या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.